नमस्कार हेराल न्यूस स्वागत रश्य उक्रेन युद्ध पदसम पीड़ो कीव नगर पतिमू मैल अड़े रश्य सैनपू इन ऐसी नगर पिटा चेरनोबिल पुमे सप्रोश्य आणव नव रश्य संपूर्ण नियंत्रण नगराधि इर्पिन नगर जनवास मेखल टांग सैनिक व्यूहम नींक दृश्य इन्ले अतिरवे दृश्य कीवि वडक पड़ना अतिरती इर्पिन कई दिवस कनता बोमिंग विधेयक उक्रेन चेरतुनि कलच्य सैनिक व्यूहते मुन इला बुच प्रदेश इवेड़ा रश्य पटाकार पटण प्रवेश पटवास नाड़ा आरंभ इर्पिन पटण प्रधान तेरव टांग नींक दृश्य प्रधान सैनिक व्यूह विूहमाण क्यों कीविने कीड़े प्रधान सैनिक व्यूहम कई दिवस नगर वडकन अतिरती यंत्र तकरा इंधनक्षाम कारण मोटावादे अदय उक्रेन सैन्य पुदन पंगाव टेरीटोल आर्मी नगरते संरक्षा सन्द्ध कीवन प्रवेश ओरों रश्य सैनिक वधिकम भीषण उक्रेन मुड़कीट अति उक्रेन ने 3615 NLAW टैंक वेदा मिसाइल नल्ग्य ब्रिटिश प्रतिरोध सैक्रटरी अच्छी कूड़ा ऐसी विमान वेद जावलिन मिसाइल सिस्टम नल्ग्य अद्हम अच्छी अदसमय व्लोडिमर पुटिन सैन्य मरण विधिक तड़वा उक्रेन आकाशते नो फ्लाई जोन प्रख्यापीम अपेक्षयुमी सेलेंस्की वीडूम रंगते रश्य अधिवेशम रिड़ो रश्य कूड़ा क्रूर जनंगले कोन्नु सेलेंस्की आरोपिच्चु नाटो पाश्चात्य राज्यंगलुम इडपेट्टिल्लेंकिल मृगंगले एन्नपोले युक्रेनिकले रश्य कशापु चेय्युमेन्नुम अद्देहम कूट्टिच्चेर्त्तु मरियुपोल नगरत्तिले ओरु प्रसवाशुपत्रि नेरिट्टुल्ल बोंबिंगिल तकर्न्नतोडेयाण सेलेंस्की वीडूम अपेक्षयुमायि एत्तियिरिक्कुन्नत कुट्टिकल उल्पेडे निरवधि पेर इविडे मरिच्चतायि रिपोर्ट्टुकल पुरत्तु वरुन्नु പലരും ഇപ്പോഴും കെട്ടിടാവശിഷ്ടങ്ങൾക്കിടയിൽ കുടുങ്ങി കിടക്കുകയാണ് ഗുരുതരമായി പരിക്കേറ്റ രോഗികളെയും നഴ്സുമാരെയും ഒഴിപ്പിക്കുന്ന ദൃശ്യങ്ങൾ പുറത്തു വന്നിട്ടുണ്ട് അതേസമയം റഷ്യക്കെതിരെ പോരാടുവാൻ ലോകത്തെ വിദഗ്ധനായ രഹസ്യ കൊലയാളി ഉക്രൈനിലെത്തി റഷ്യൻ സൈന്യത്തലവന്മാരെ ഒളിയുദ്ധം ചെയ്ത് വീഴ്ത്താനാണ് തന്റെ ലക്ഷ്യമെന്ന് ഈ 40-കാരൻ പറയുന്നു ഒളിയുദ്ധവീരനായ വാലി എന്നാണ് ഇദ്ദേഹം അറിയപ്പെടുന്നത് ഉക്രൈൻ പ്രസിഡന്റായ വ്ലാഡിമിർ സെലൻസ്കിയുടെ ആഹ്വാനം കേട്ട് നിരവധി പേരാണ് യുദ്ധത്തിനു വേണ്ടി പങ്കെടുക്കാൻ ഉക്രൈനിലേക്ക് എത്തുന്നത് റഷ്യൻ സൈന്യം വരുത്തിയ നാശനഷ്ടങ്ങളുടെ ദൃശ്യം ഹൃദയഭേദകമാണെന്നും അദ്ദേഹം പറയുന്നു 52 രാജ്യങ്ങളിൽ നിന്നായി 20,000-ലേറെ ആളുകൾ ഉക്രൈൻ സൈനിക സേവനം അനുഷ്ഠിക്കാൻ തയ്യാറായി മുന്നോട്ട് വന്നിട്ടുണ്ട് എന്ന് പാശ്ചാത്യ മാധ്യമങ്ങൾ റിപ്പോർട്ട് ചെയ്യുന്നു ന്യൂസ് ഡെസ്ക് ഹെറാൾഡ് ന്യൂസ്